रस्त्यावर उभ्या असल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका SRPF जवानावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित जवानाच्या हाताला गंभीररित्या दुखापत झाली. ही गंभीर घटना भवानी चौक परिसरात घडली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गौरव राजू जोगदंड राहणार बसवेश्वर नगर भोसा असे या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाचे तर अनिकेत रमेश ठाकरे राहणार चामडोह असे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. गौरव जोगदंड हा पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 1 मध्ये कार्यरत आहे. काही दिवसांपासून तो पुणे येथून रजेवर आला होता. 22 सप्टेंबरला रात्री 10:30 वाजताच्या सुमारास तो येथील घाटंजी मार्गावरील भोसा परिसरातील जय भवानी चौकात रस्त्यावर उभा होता. दरम्यान आरोपी अनिकेत ठाकरे तेथे आला. यावेळी त्याने तू रस्त्यावर का उभा आहेस या कारणावरून वाद घातला. त्यानंतर धारदार चाकूने त्याच्यावर हल्ला चढविला. ही बाब लक्षात येताच जवान गौरवने त्याचा प्रतिकार करीत वार चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्याच्या हाताला गंभीररित्या दुखापत झाली. दरम्यान आरोपी अनिकेतने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर गौरवने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून आरोपी अनिकेत यांच्या विरुद्ध बांधवी 118, 352 कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ शहरातील गुन्हेगारी आता नव्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. पूर्वी वर्चस्वाच्या स्पर्धेतून आणि गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षातून शरीर दुखापतीच्या घटना घडायच्या. आता मात्र क्षुल्लक कारणावरून हल्ले होत आहे. त्यात पोलीसही सुरक्षित राहिलेले नाही.